प्रथम पीयूसी के सभी छात्रों को मेरा नमस्कार। पिछले क्लास में हम शमशान पाठ पढ़ रहे थे, उसमें शमशान की रखवाली करने वाला डोम के उस दोहे को सुनकर शमशान को कितना दुख हुआ और वो अपने पहलू में कड़ी पहाड़ी से ऐसा कहता है, मैं मनुष्य को हमेशा प्यार करता हूँ परंतु उसके बदले मैं मनुष्य से घृणा पाता हूँ। मनुष्य कभी अपने ज़िंदगी में मेरा मुँह देखना नहीं चाहता, तो मैं इतना बुरा नहीं हूँ। मनुष्य मनुष्य के बीच में स्थित प्यार है वो उसकी सबसे बड़ी संपत्ति है, उसे मैं कभी भी नहीं दे सकता, इसलिए मनुष्य मुझसे घृणा करता है। तो मैं क्या करूँ, भगवान ने मुझे शमशान बनाया है, ऐसा पहाड़ी से शमशान कहता है। तो आगे ये भी कहता है कि दूर दूर से हवाएं आती है, ये लैला मजनू शीरी फरहाद की प्रेम कहानियाँ सुनाकर जाती है। तो मुझे ऐसा लगता है कि मैं भी मजनू होता, लैला के वियोग में हर वियोग को झेल लेता और उसका जीवन ही मेरा जीवन है, उसकी मृत्यु ही मेरी मृत्यु, ऐसा सब कुछ कह देता है। तो आगे क्या हुआ हम देखेंगे। तो एक आंख से शमशान को और दूसरी आंख से शहर को और उसमें बसे इंसानों को देखने वाली पहाड़ी ने पूछा, बड़ी तमन्ना है इंसान बनने की। शमशान ने कहा, तमन्ना? मनुष्य के पास जैसा प्रेममय हृदय है उसे पाने के लिए मैं अपने जैसे सौ जीवन भी कुर्बान कर सकता हूँ। पहाड़ी मुस्कुरा दी। जैसे कि शमशान की इतनी तमन्ना को देखकर, तमन्ना मतलब इच्छा, मनुष्य बनकर पैदा होने की जो इच्छा है ना, इसे देखकर पहाड़ी पूछती है, पहाड़ी कहाँ पर स्थित है? शमशान और शहर के बीच में खड़ी है वो, है ना। तो एक आंख से वो शमशान को देखती है और दूसरी आंख से शहर और उसमें बसे इंसान को देखती है। वो ऐसा पूछती है, तुम्हें मनुष्य बनकर पैदा होने की इतनी इच्छा है क्या? तो शमशान कहता है, हाँ, अगर भगवान ने मुझे एक बार मनुष्य का जन्म दिया तो मैं सौ बार शमशान बनकर पैदा होने के लिए तैयार हूँ। अपना सारा जीवन मनुष्य जन्म के लिए कुर्बान करने को तैयार हूँ, ऐसा पहाड़ी शमशान कहता है। तो पहाड़ी केवल मुस्कुराती है। अंदर इष्टेल्ला ಕತೆಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತದೆ, ಲೈಲಾ ಮಜ್ನು ಶಿರಿ ಫರ್ಹಾದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಹೇಳುತ್ತದೆ ಸ್ಮಶಾನ ಮತ್ತೆ. ಆದರೆ ನಾನೇನು ಮಾಡಲಿ, ಭಗವಂತ ನನ್ನನ್ನು ಸ್ಮಶಾನಾಗಿ ಹುಟ್ಟುವ ಹಾಗೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ನಾನು ಆ ಸ್ಮಶಾನದಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲ, ಸರಸ ಸಂಭಾಷಣೆ ಇಲ್ಲ, ಧಗ ಧಗ ಅಂತ ಉರಿಯುವ ಬೆಂಕಿಯ ಜ್ವಾಲೆ ಮಾತ್ರ ಅಂತ ಸ್ಮಶಾನ ಹೇಳುತ್ತದೆ. ಆಗ ಪರ್ವತ ಕೇಳುತ್ತದೆ, ಅಂದರೆ ಪರ್ವತ ಎಲ್ಲಿ ನಿಂತಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸ್ಮಶಾನ ಮತ್ತು ಪಟ್ಟಣದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ನಿಂತಿದೆ. ಈ ಕಡೆ ಅದಕ್ಕೆ ಸ್ಮಶಾನವೂ ಕಾಣುತ್ತದೆ, ಆ ಕಡೆಯಿಂದ ಪರ್ವತ ಮತ್ತು ಪಟ್ಟಣವೂ ಕಾಣುತ್ತದೆ, ಅಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡುವ ಜನರು ಕೂಡ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಪರ್ವತ ಹೇಳುತ್ತದೆ, ಹೌದಾ, ನಿನಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಆಸೆ ಇದೆಯಾ ಮನುಷ್ಯನಾಗಿ ಹುಟ್ಟಬೇಕು ಅಂತ? ಆಗ ಸ್ಮಶಾನ ಹೇಳುತ್ತದೆ, ಹೌದು, ಒಂದು ಜನ್ಮ ನನಗೆ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಸಿಗುವುದಾದರೆ ನಾನು 100 ಸಲ ಸ್ಮಶಾನಾಗಿ ಹುಟ್ಟಲಿಕ್ಕೂ ತಯಾರಿದ್ದೇನೆ, ನನ್ನ ಈ ಜೀವನವನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಾಗಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳುತ್ತದೆ. ಪರ್ವತ ಸುಮ್ಮನೆ ನಗಾಡ್ತದೆ. ಇತನೆ ಮೇಹಿ ಕಿಸಿಕೆ ಕರುಣ ಕ್ರಂಧನ್ನೇ ಶಮಶಾನ್ಕೆ ಶುಷ್ಕ ಹೃದಯ ಕೋ ದಹಲಾ ದಿಯಾ. ಏಕ್ ಛೋಟಿ ಸಿ ಭೀಡ್ ಕಿಸಿ ಶವ್ ಕೋ ಲಿಯೇ ಚಲೀ ಆ ರಹೀ ತಿ, ಉಸ್ಮೇ ಏಕ್ ಸುಂದರ್ ನವ ಯುವಕ್ ಫೂಟ್ ಫೂಟ್ ಕರ್ ರೋ ರಹಾ ಥಾ, ಮಾನೋ ಕಿಸಿನೇ ಉಸ್ಕಾ ಸರ್ವಸ್ವ ಲೂಟ್ ಲಿಯಾ ಹೋ, ಲಾಶ್ ಉತಾರಿ ಗಯಿ ವಹ ಉಸ್ಕಿ
उस नवयुवक की पत्नी थी। युवक का क्रंदन शमशान के हृदय को भेद गया। क्रंदन मतलब चीत्कार, शुष्क मतलब नीरस, दहलाना मतलब जलाना, भीड़ मतलब एक समूह, फूट फूट कर रोना अंदरे बिक्की बिक्की अळवंतद्दु, भेदना मतलब चुभना चुभना। ऐसे ही पहाड़ी और शमशान आपस में बात कर रहे थे मनुष्य के बारे में, तो शमशान को किसी का आक्रंदन चीत्कार सुनाई दिया तो उसे बहुत दुख हुआ और उसने देखा कि एक छोटी सी भीड़ किसी शव को लिए शमशान की तरफ आ रही थी। उसमें एक सुंदर नवयुवक था, वो फूट फूट कर रो रहा था। ऐसा रो रहा था कि किसी ने उसके प्रिय को लूट लिया हो। लाश उतारने के बाद पता चला जो मर गई थी वो उसकी पत्नी थी। युवक के उस दुख को देखकर शमशान का हृदय भी बहुत दुखित हुआ। सारा क्रियाकर्म समाप्त कर जैसे तैसे उस युवक को संभाल कर वे लोग ले गए और शमशान सोचता रहा कितना प्यार करता होगा यह अपनी पत्नी को, काश मैं भी किसी को इतना प्यार कर सकता। सभी क्रियाकर्म समाप्त होने के बाद वहाँ आए हुए लोग उस युवक को सांत्वना देते हुए संभालते हुए ले जाते हैं, तो शमशान उस युवक के बारे में इस तरह सोचता है कि वो अपनी पत्नी को कितना प्यार करता होगा, काश मतलब ऐसा हो जाए कि मैं भी किसी को इतना प्यार कर सकता, ऐसा मौका मुझे मिल जाता, इस तरह शमशान सोचता है। अंद्रे ई ಸ್ಮಶಾನ ಮತ್ತು ಪರ್ವತ ಮಾತಾಡ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲಿಂದಲೋ ಯಾರೋ ಅಳುವ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸ್ತದೆ, ಸದ್ದು ಕೇಳಿಸ್ತದೆ. ಸ್ಮಶಾನ ತುಂಬ ಭಯಭೀತವಾಗಿ ತುಂಬ ಮನಸ್ಸಿಗೆ ವೇದನೆಯಿಂದ ಆ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡ್ತದೆ. ಯಾವುದೋ ಒಂದು ಗುಂಪು ಒಂದು ಶವವನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಸ್ಮಶಾನದ ಹತ್ರ ಹತ್ರ ಬಂದಾಯಿತು. ಸ್ಮಶಾನ ನೋಡ್ತದೆ ಆ ಗುಂಪಿನಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಸುಂದರವಾದ ಯುವಕನಿದ್ದ. ಆ ಯುವಕ ಹೇಗೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಯಾರೋ ಅವನ ಪ್ರೀತಿಪಾತ್ರರನ್ನು ಕಸಿದುಕೊಂಡ ಹಾಗೆ. ಶವವನ್ನು ಕೆಳಗಿಳಿಸಲಾಯಿತು. ಆಗ ಗೊತ್ತಾಯಿತು ಸತ್ತವಳು ಆ ಯುವಕನ ಪತ್ನಿ ಎಂದು. ಯುವಕನ ಆಕ್ರಂದನ ಮುಗಿಲು ಮುಟ್ಟಿತು. ಆ ಆಕ್ರಂದನ ಸ್ಮಶಾನದ ಹೃದಯವನ್ನು ಭೇದಿಸಿತು. ಎಲ್ಲ ಕ್ರಿಯಾಕರ್ಮಗಳನ್ನು ಮುಗಿಸಿ ಅಲ್ಲಿದ್ದಂಥ ಜನ ಆ ಯುವಕನಿಗೆ ಸಾಂತ್ವನವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಅವನನ್ನು ಸಂಭಾಳಿಸ್ತಾ ಅಲ್ಲಿಂದ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದರು. ಆದರೆ ಸ್ಮಶಾನ ಆ ಯುವಕನ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತದೆ. ಇವನು ತನ್ನ ಪತ್ನಿಯನ್ನು ಎಷ್ಟೊಂದು ಪ್ರೀತಿಸುತ್ತಿರಬಹುದು, ಬಹುಶಃ ನನಗೂ ಕೂಡ ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಅಷ್ಟೊಂದು ಪ್ರೀತಿಸುವ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದಿದ್ರೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತದೆ. ದೂಸರೆ ದಿನ ಸಾಂಜ್ಗೆ ಧುಂಧಲೆ ಪ್ರಕಾಶ್ ಮೇ ಶಮಶಾನ್ ನೇ ದೇಖಾ ವಹಿ ಯುವಕ್ ಆ ರಹಾ ಹೇ. ಉಸ್ಕೆ ಕಲ್ ಔರ್ ಆಜ್ಗೆ ಚೆಹರೆ ಮೇ ಜಮೀನ್ ಆಸಮಾನ್ ಕಾ ಅಂತರ್ ಥಾ. एक रात में ही जैसे वह बूढ़ा हो गया था, आंखें सूजकर लाल हो गई थी. वह पागलों की तरह लड़खड़ाता हुआ आया और अपनी पत्नी की राख बटोरने लगा. कुछ देर तक हिचकिया लेता रहा और उसकी आंखों से निरंतर अश्रु बहते रहे. जैसे फिर जैसे भावनाओं का बांध टूट गया, वह सिर फोड़ फोड़ कर रोने लगा और चीखने लगा. सांझ मतलब श्याम, इवनिंग.
धुंधले मतलब हल्के प्रकाश में, मंद प्रकाश मंद बेळकु, सूजन अंद्रे ऊदिकोळ्ळोदु, लाल होना अंद्रे केंपगागोदु, लड़कड़ान मतलब डगमगान अंद्रे अवनिगे सरियागि नडिलिक्कू आग्तिरलिल्ल, राक ऐश बूदि बटोर्न इकट्ट कर्ण, हिचकी अंत हेळिद्रे बिक्कळिके, अश्रु अंत हेळिद्रे आंसु, भावनाओंक बांध टूटन अंत हेळिद्रे भावनेगळ कट्टे ओडेदाग ಅಂದರೆ ತುಂಬ ದುಃಖ ಆದಾಗ. ಸಿರ್ ಫೋಡ್ ಫೋಡ್ಕರ್ ರೋನ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಲೆಯನ್ನು ನೆಲಕ್ಕೆ ಬಡಿತಾ ಬಡಿತಾ ಅಳುವಂಥದ್ದು. ಚೀಕ್ನ ಅಂದರೆ ಚೀತ್ಕಾರ, ಜೋರಾಗಿ ಕಿರುಚಿ ಅಳುವಂಥದ್ದು. ದೂಸ್ರೆ ದಿನ ಸಾಂಜ್ಗೆ ಧುಂಧಲೆ ಪ್ರಕಾಶ್ ಮೇ ಉಸ್ ಹಲ್ಕೆ ಸೆ ಪ್ರಕಾಶ್ ಮೇ ಶಮಶಾನ್ನೇ ದೇಖಾ ಕಿ ವಹಿ ಯುವಕ್ ಆ ರಹಾ ಹೇ, कल देखने पर वो एक सुंदर युवक था, परंतु उसके कल और आज के चेहरे में ज़मीन आसमान का अंतर था, डिफरेंस. जैसे ऐसा लग रहा था कि एक रात में ही वो बूढ़ा हो गया हो. रो रो कर उसकी आंखें लाल हो गई थी और सूज गई थी. वो पागलों की तरह इधर उधर डगमगाते हुए आया और अपने पत्नी की राख बटोरने लगा और वही बैठकर हिचकियां ले रहा था. आँखों से निरंतर आंसू बह रहे थे. जैसे ज़्यादा दुख उमड़ आया तो वो अपने सिर फोड़ फोड़ कर रोने लगा और ज़ोर से चीखने लगा और इस तरह कह रहा था कि तुम मुझे छोड़कर कहाँ चली गई सुकेशी. उसकी पत्नी का नाम क्या है? सुकेशी है. याद है कितनी बार तुमने कसमें खाई थी कि जिंदगी भर तुम मेरा साथ दोगी, पर दो वर्षों में ही तुम तो मुझे अकेला छोड़कर चली गई. अब मैं तुम्हारे बिना जीवित नहीं रह सकता. तुम मुझे अपने पास बुला लो, नहीं तो मुझे ही तुम्हारे पास आने का कोई उपाय करना पड़ेगा. तुम नहीं तो मेरे जीवन का कोई अर्थ नहीं, कोई सार नहीं, कोई रस नहीं. तुम ही तो मेरा जीवन थी, मेरी प्रेरणा थी. अब मैं जीवित रह कर करूँगा ही क्या. मुझे अपने पास बुला लो, मैं तुम्हारे बिना नहीं रह सकता, नहीं रह सकता, किसी भी तरह नहीं रह सकता. ये जो डायलॉग मैंने पढ़ा है वो आपको 3 मार्क्स के लिए पूछा जाता है. यहाँ पर जितना डायलॉग है उसे ही लिखना चाहिए. 3 मार्क्स का प्रश्न है. और जैसे कि दूसरे दिन वो युवक संध्या समय शमशान आया और पिछले दिन देखने पर वो सुंदर नवयुवक था, परंतु आज वो एक रात में बूढ़ा हो गया हो ऐसा प्रतीत हो रहा था. जैसे कि उसके भावनाओं का बांध टूट गया, वो सिर फोड़ कर चीखते हुए ऐसा कह रहा था कि तुम मुझे छोड़कर कहाँ चली गई सुकेशी. तुमने मुझसे कितनी बार कसमें खाई थी. कसम का ना अंत हेळिद्रे प्रॉमिस, आणे माडिद्यल्वा अंत हेळुवंतु. खाई थी कि तुम मेरा साथ दोगी, परंतु शादी के 2 वर्ष में ही तुम मुझे अकेला छोड़कर चली गई. मैं तुम्हारे बिना जीवित नहीं रह सकता. तुम मुझे अपने पास बुला लो, नहीं तो मैं ही तुम्हारे पास आने का कोई उपाय करूँगा. और तुम नहीं तो मेरे जीवन का कोई अर्थ ही नहीं है. मेरे जीवन में कोई सत्व सार ही नहीं है और कोई खुशी ही नहीं है. ऐसा कहता है, तुम ही मेरी जीवन है और तुम ही मेरी प्रेरणा थी. और मैं तुम्हारे बिना जीवित रह कर करूँगा ही क्या. इसलिए तुम मुझे अपने पास बुला लो, मैं तुम्हारे बिना कदापि जीवित नहीं रह सकता. इसी प्रकार वह विलाप करके रोता रहा.
सिर फोड़ता रहा और मूक शमशान अपनी सूखी पतराई आँखों से इस दृश्य को देखता रहा। इंसान बनने की, प्रेम करने की और अपने प्रिय के वियोग में इस नवयुवक की भांति मर मिटने की तमन्ना और अधिक जोर पकड़ती रही। वह यही सोचता रहा, काश मैं भी किसी को इसी तरह दिलों जान से प्यार कर सकता। पतराई मतलब पतराई, स्तब्ध सूखी आंखों से वो इस दृश्य को देख रहा था कि युवक किस प्रकार अपने पत्नी के वियोग में रो रहा था। और जोर पकड़ना मतलब वो ऐसा सोच रहा था कि मुझे भी, कौन सोच रहा था, शमशान सोच रहा था कि मुझे भी मनुष्य बनना है, मनुष्य की तरह प्रेम करना है और अपने प्रिय के वियोग में मर मिटना है। तो ऐसा वो सोचता है, मैं भी किसी को इसी तरह दिलो जान से प्यार कर सकता। दिलो जान मतलब पूर्ण मन से। उसके पहलू में कड़ी पहाड़ी मुस्कुराती रही। उसके बाजू में पहाड़ी कड़ी है, शमशान के मन में जो हलचल हो रहा है पहाड़ी उसे जान लेती है तो अपने आप व्यंग्य रूप से मुस्कुराती है। अंदरे ई युवक मरुदिवस संजे होत्तु ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಬರ್ತಾನೆ. ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಅವನನ್ನು ನೋಡಿ ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ, ನಿನ್ನೆ ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ಇವನ ಈ ಮುಖಚರ್ಯೆ ಏನಿದೆ ತುಂಬ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ರಾತ್ರಿಯಲ್ಲೇ ಅವನು ತನ್ನ ಪತ್ನಿಯನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡು ವೃದ್ಧನ ಹಾಗೆ ಆಗಿದ್ದಾನೆ. ಅತ್ತು ಅತ್ತು ಅವನ ಕಂಗಳು ಕೆಂಪಗಾಗಿ ಊದಿಕೊಂಡಿವೆ. ಅವನು ಹುಚ್ಚನ ಥರ ಆಚೆಚೆ ಓಲಾಡುತ್ತಾ ಬಂದು ತನ್ನ ಪತ್ನಿಯ ಬೂದಿಯನ್ನು ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ಅಲ್ಲೇ ಕೂತು ಬಿಕ್ಕಳಿಸ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಅವನ ಕಣ್ಣಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಕಣ್ಣೀರು ಸುರಿತಾ ಇರ್ತದೆ. ಯಾವಾಗ ಭಾವನೆಗಳ ಕಟ್ಟೆ ಒಡೆಯುತ್ತದೋ ಅವನು ತನ್ನ ತಲೆಯನ್ನು ನೆಲಕ್ಕೆ ಬಡಿತಾ ಜೋರಾಗಿ ಕಿರುಚುತ್ತಾ ಅಳುತ್ತಾನೆ. ಮತ್ತೆ ಈ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ತನ್ನ ಪತ್ನಿಗೆ ಹೇಳುವ ಹಾಗೆ, ಅಂದರೆ ಪತ್ನಿಯಲ್ಲೇ ನಾನು ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೇನೆ ಅನ್ನುವ ಹಾಗೆ ಅವನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ನೀನು ನನ್ನನ್ನು ಬಿಟ್ಟು ಯಾಕೆ ಹೋದಿ ಸುಕೇಶಿ, ನಿನಗೆ ನೆನಪಿದೆಯಾ ನೀನು ಎಷ್ಟೊಂದು ಸಲ ಆಣೆ ಮಾಡಿ ಹೇಳಿದ್ದಿ ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ನಾನು ನಿನ್ನ ಜೊತೆಗಿರ್ತೇನೆ ಅಂತ. ಆದರೆ ವಿವಾಹ ಆಗಿ 2 ವರ್ಷಗಳಲ್ಲೇ ನೀನು ನನ್ನನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋದಿಯಲ್ವಾ, ನೀನು ನಿನ್ನನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಾನು ಹೇಗೆ ಬದುಕಲಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ನೀನು ನನ್ನನ್ನು ನಿನ್ನ ಬಳಿಗೆ ಕರೆಸಿಕೋ, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನಾನೇ ನಿನ್ನ ಬಳಿಗೆ ಬರುವಂಥ ಯಾವುದಾದ್ರೂ ದಾರಿ ಹುಡುಕಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ನೀನಿಲ್ಲದೆ ನನ್ನ ಜೀವನಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಅರ್ಥ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಖುಷಿಯೂ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ನೀನೇ ನನ್ನ ಜೀವನ ಆಗಿದ್ದಿ, ನೀನೇ ನನಗೆ ಜೀವನದ ಪ್ರೇರಣೆಯಾಗಿದ್ದಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ನೀನಿಲ್ಲದೆ ನಾನು ಬದುಕುವುದಾದರೂ ಹೇಗೆ, ನನ್ನನ್ನು ನಿನ್ನ ಬಳಿಗೆ ಕರೆಸಿಕೋ, ನಿನ್ನನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಾನು ಬದುಕಲಾರೆ ಅಂತ ಜೋರಾಗಿ ತಲೆಯನ್ನು ನೆಲಕ್ಕೆ ಬಡಿತಾ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಸ್ಮಶಾನ ಅವನ ಆ ದುಃಖವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದೆ. ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಕೂಡ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ, ತಾನೂ ಮನುಷ್ಯನಾಗಬೇಕು, ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ತುಂಬ ಪೂರ್ಣವಾದ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಪ್ರೀತಿಸಬೇಕು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಪ್ರೀತಿ ಪಾತ್ರರು ದೂರಾದಾಗ ಅವರ ಆ ವಿಯೋಗದಲ್ಲಿ ಈ ಯುವಕ ಯಾವ ಥರ ಆ ತನ್ನ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಹೇಳಿಕೊಂಡು ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾನೋ ಆ ಥರ ನಾನು ಕೂಡ ಆ ಒಂದು ವಿರಹವನ್ನು ಅನುಭವಿಸಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ಇವನು ತನ್ನ ಪತ್ನಿಯನ್ನು ಇಷ್ಟೊಂದು ಪ್ರೀತಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನಾನು ಕೂಡ ಯಾರನ್ನಾದರೂ ಇಷ್ಟೊಂದು ಪ್ರೀತಿಸುವ ಹಾಗಿದ್ದರೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತದೆ. ಆದರೆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನಿಂತಹ ಪರ್ವತಕ್ಕೆ ಸ್ಮಶಾನದ ಮನಸ್ಸಿನ ಭಾವನೆ ಏನು ಅಂತ ಗೊತ್ತಿದೆ. ಅದು ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ ನಗಾಡ್ತದೆ. ಮುಂದೇನಾಯಿತು ನೋಡುವ.
रोह धोकर वह व्यक्ति तो चला गया, पर शमशान के हृदय को उसके आंसू गर्म सलाखों की तरह दग्ध करते रहे। उसने पहाड़ी से कहा, इस व्यक्ति की व्यथा ने मेरे हृदय को मत ढाला। यो तो यहाँ रोज ही ऐसे कितने ही व्यक्ति आते हैं, पर जाने क्यों इसके दुख में, इसकी वेदना में ऐसा क्या था जो मैं कभी नहीं भूल सकूंगा। तुम देखना, अब यह जीवित नहीं रहेगा। एक दिन में ही अपनी प्रेयसी के वियोग में जिसने अपने शरीर को आधा बना डाला हो, वह भला कितने दिन इस प्रकार जीवित रह सकेगा। वह अवश्य ही रो रो कर प्राण दे देगा, और मैं भी चाहता हूँ कि वह मेरी गोद में आ जाए और मैं दोनों को हमेशा के लिए मिला दूँ। पहले अर्थ देखिए, गर्म सलाक, सलाक अंदरे कब्बिणद रॉड अंत हेळ्तेवे, दग्ध करना मतलब जलना, मत डाला अंदरे मतिसुवुदु, यो मतलब इस प्रकार, रोज मतलब हमेशा, वेदना मतलब पीड़ा दुख, वियोग मतलब विरह। रो धोकर वो व्यक्ति तो वहाँ से चला गया, परंतु शमशान के हृदय को उसकी व्यथा ने ऐसा दुख पहुँचाया कि उसके हृदय को गर्म सलाखों से वहाँ पर जला दिया। ऐसा शमशान को प्रतीत होता है। तो वो पहाड़ी से इस तरह कहता है, इस व्यक्ति की पीड़ा ने मेरे हृदय को बहुत दुख पहुंचाया है। इस शमशान में हर रोज़ कोई ना कोई आते हैं, कितने ही व्यक्ति आते हैं, पर जाने क्यों इसके दुख में, इसकी वेदना में, उस युवक के दुख में, उसकी वेदना में ऐसी कौन सी शक्ति है, मैं कभी इसे नहीं भूल पाऊंगा। अगर तुम देखो कि ये कदापि जीवित नहीं रहेगा, एक दिन में ही अपने पत्नी के वियोग में उसने अपने शरीर को आधा बना डाला है, तो ऐसा व्यक्ति कितने दिन तक इस प्रकार जीवित रह सकेगा। वह अवश्य ही रो रो कर अपना प्राण त्याग देगा, और मैं भी यही चाहता हूँ कि उसका शव भी मेरी गोद में आ जाए और मैं उसे और उसकी पत्नी को हमेशा के लिए मिला दूँ। ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಅತ್ತುಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟ, ಆದರೆ ಅವನ ದುಃಖ ಏನಿದೆ ಅದು ಸ್ಮಶಾನದ ಮನಸ್ಸನ್ನು ಭೇದಿಸಿತು, ಸ್ಮಶಾನದ ಹೃದಯಕ್ಕೆ ಬಿಸಿಯಾದ ಕಬ್ಬಿಣದ ಸಲಾಕೆಯಿಂದ ಹೃದಯಕ್ಕೆ ಬರೆ ಎಳೆದ ಹಾಗೆ ಆಯಿತು. ಬಳಿ ಇದ್ದಂಥ ಪರ್ವತದ ಬಳಿ ಹೇಳುತ್ತದೆ, ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ದುಃಖ ನನ್ನ ಮನಸ್ಸನ್ನು ಮತಿಸಿಬಿಟ್ಟಿತು, ಕಳೆದು ಬಿಟ್ಟಿತು. ದಿವಾಸಲು ಈ ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಎಷ್ಟೋ ಶವಗಳು ಬರ್ತದೆ, ಆದರೆ ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ದುಃಖ, ಅವನ ವೇದನೆ, ಅದರಲ್ಲಿ ಎಂಥ ಶಕ್ತಿ ಇತ್ತು ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನನಗೆ ಅವನನ್ನು ಮರಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ನೀನು ನೋಡ್ತಾ ಇರೋ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾವತ್ತೂ ಜೀವಂತವಾಗಿರಲ್ಲ. ತನ್ನ ಪತ್ನಿಯ ನೋವಲ್ಲಿ ಒಂದು ದಿವಸದಲ್ಲೇ ಅವನು ಮುದುಕನಂತಾಗಿದ್ದಾನೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ಅವನು ಇನ್ನೆಷ್ಟು ದಿನ ಬದುಕಿರಲು ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಹೇಳುತ್ತದೆ. ನಿಜವಾಗಿಯೂ ಅವನು ಹತ್ತು ಹತ್ತು ಪ್ರಾಣ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ತಾನೆ. ನನ್ನ ಆಸೆಯೂ ಕೂಡ ಇದೆ, ಅವನ ಶವವೂ ಕೂಡ ನನ್ನ ಮಡಿಲಿಗೆ ಬಂದರೆ ನಾನು ಅವನನ್ನು ಮತ್ತು ಅವನ ಪತ್ನಿಯನ್ನು ಒಂದುಗೂಡಿಸ್ತೇನೆ. ಸಾರೇ ದಿನ ವಹ ಯುವಕ್ಕೆ ಶವಕ್ಕೆ ಪ್ರತೀಕ್ಷಾ ಕರ್ತಾರಹ, ಪರ್ ಶವ್ ನ ಆಯ. ಹಾಂ,
आसमान में जब सांझ का धुंधलका छाने लगा तो वह युवक आया और वैसे ही पागलों की तरह प्रलाप करता रहा। प्रलाप करना रोना। 3-4 दिन तक यह क्रम बना रहा, फिर युवक का आना भी बंद हो गया। पर शमशान उसे न भूल सका। प्रत्येक शव को वह जाने किस उत्सुकता से देखता और फिर कुछ खिन्न हो जाता। खिन्न मतलब उदास, उदास। सारे दिन वह युवक के शव की प्रतीक्षा करता रहा। प्रतीक्षा करना मतलब इंतजार करना। परंतु उस युवक का शव न आया। शाम के समय वो युवक फिर शमशान आया। पिछले दिन वो किस प्रकार रो रहा था ऐसे ही रोकर चला गया। 3-4 दिन तक वो हमेशा शमशान की तरफ आकर रोकर चला जाता था। परंतु बाद में उस युवक का आना भी बंद हो गया। शमशान उसे भूल ना सका। हर एक शव को इतनी उत्सुकता से वो देखता था कि ये युवक का शव है या नहीं। जब उसे पता चलता है ये युवक का शव नहीं है तो वो उदास हो जाता है। एक दिन उसने पहाड़ी से पूछा, तुम्हें तो शहर का कोना कोना दिखाई देता है, बता सकती हो उस युवक का क्या हाल है? पहाड़ी ने मुस्कुराते हुए कहा, नहीं। शमशान ने कहा, मेरा अंतकरण रह रहकर कह रहा है कि अवश्य ही उसने आत्महत्या कर ली होगी। वह शायद नदी में डूब गया होगा या किसी ऐसे ही उपाय से उसने अपना अंत कर लिया होगा कि मैं उसकी लाश को भी नहीं पा सका। मेरी कितनी तमन्ना थी कि मैं उसे उसकी प्रिया के पास पहुंचा देता। एक दिन ऐसे ही खिन्न होकर शमशान पहाड़ी से पूछता है, तुम्हें तो शहर का कोना कोना अरे मूले मूले दिखाई देता है ना, बता सकती हो वो युवक कहाँ है, उसकी हालत कैसी है? हाल मतलब स्थिति, परिस्थिति। पहाड़ी मुस्कुराते हुए कहती है, नहीं, मैं कभी नहीं बता सकती। तो शमशान कहता है, मेरा अंतकरण मतलब सुप्त मन ऐसा कह रहा है कि वह अवश्य ही आत्महत्या कर ली है, कर ली होगी। शायद वो नदी में डूबकर मर गया होगा या किसी ऐसे उपाय से उसने अपना जीवन अंत कर दिया होगा कि मुझे उसकी लाश तक नहीं मिली। मेरी कितनी इच्छा थी कि मैं उसे अपनी प्रिया के साथ मिला दूं, परंतु ऐसा नहीं हुआ। ಇಡೀ ದಿವಸ ಸ್ಮಶಾನ ಆ ಯುವಕನ ಶವ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಕಾಯ್ತದೆ, ಆದರೆ ಶವ ಬರುವುದಿಲ್ಲ. ಸಂಜೆ ಹೊತ್ತಿಗೆ ಆ ಯುವಕನೇ ಬರ್ತಾನೆ. ಹಿಂದಿನ ದಿವಸ ಯಾವ ರೀತಿ ಹುಚ್ಚನ ಥರ ಬಂದು ಆಚೆ ಈಚೆ ಓಲಾಡ್ತಾ ಆ ಬೂದಿಯಲ್ಲಿ ಹೊರಳಾಡ್ತಾ ಅಳ್ತಾ ಇದ್ನೋ ಅದೇ ರೀತಿ ಈಗಲೂ ಕೂಡ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. 3-4 ದಿವಸ ಇದೇ ಒಂದು ಸರದಿ ಮುಂದುವರಿಯಿತು. ಕೊನೆ ಕೊನೆಗೆ ಆ ಯುವಕ ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಬರುವುದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿದ. ಆದರೆ ಸ್ಮಶಾನ ಮಾತ್ರ ಆ ಯುವಕನನ್ನು ಮರೆಯಲಿಲ್ಲ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಶವವನ್ನು ಕೂಡ ಯಾವ ಒಂದು ಉತ್ಸಾಹದಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇತ್ತು, ಒಂದು ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ ಇತ್ತು ಅದಕ್ಕೆ, ಅದು ಯುವಕನ ಶವ ಆಗಿರಬಹುದೋ ಏನು ಅಂತ. ಅದು ಅಲ್ಲ ಅಂತ ಗೊತ್ತಾದಾಗ ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ತುಂಬ ಬೇಸರ ಆಗ್ತಿತ್ತು. ಕೊನೆಗೆ ಒಂದು ದಿವಸ ಪರ್ವತದ ಬಳಿ ಹೇಳ್ತದೆ, ನಿನಗಂತೂ ಈ ಪಟ್ಟಣದ ಮೂಲೆ ಮೂಲೆ ಗೋಚರಿಸ್ತದಲ್ವ, ಕಾಣ್ತದಲ್ವ, ನೀನು ಹೇಳ್ಬೋದಾ ಆ ಯುವಕ ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ, ಅವನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿದೆ ಅಂತ? ಆದರೆ ಪರ್ವತ ನಗಾಡಿಕೊಂಡು ಹೇಳ್ತದೆ, ಇಲ್ಲ,
ನನ್ನಿಂದ ಅದು ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತದೆ. ಆಗ ಸ್ಮಶಾನ ಹೇಳ್ತದೆ, ನನ್ನ ಒಳಮನಸ್ಸು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಆ ಯುವಕ ಅಂತೂ ಖಂಡಿತ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿರಬೇಕು, ಒಂದ ನದಿಯಲ್ಲಿ ಬಿದ್ದು ಸತ್ತಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಬೇರೆ ಇನ್ನೇನೋ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಅವನು ತನ್ನ ಜೀವನವನ್ನು ಅಂತ್ಯಗೊಳಿಸಿರ್ಬೋದು. ಇದರಿಂದಾಗಿ ನನಗೆ ಆ ಯುವಕನ ಶವ ಸಿಕ್ಕದೇ ಹೋಗಿರ್ಬೋದು. ನನಗೆ ಎಷ್ಟೊಂದು ಆಸೆ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆ ಯುವಕ ಮತ್ತು ಅವನ ಪತ್ನಿಯನ್ನು ಒಂದುಗೂಡಿಸಬೇಕು ಅಂತಿದ್ದೆ, ಅದು ನನ್ನಿಂದ ಸಾಧ್ಯ ಆಗಲಿಲ್ಲಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳಿತು. ಪಹಾಡಿನೇ ಪೂಜಾ ತುಮ್ಹೇ ವಿಶ್ವಾಸ ಹೇ ಕಿ ವಹ ಮರ್ ಗಯಾ ಹೋಗಾ ಶಮಶಾನ್ ಖೀಜ್ ಉಠಾ ತುಮ್ ತೋ ಬಿಲ್ಕುಲ್ ಹಿ ಪತ್ತರ್ ಹೋ ಜಿಸ್ಕೆ ಹೃದಯ ಕೋ ಪ್ರೇಮ್ ಕಿ ಪೀರ್ ನೇ ಭೇದ ದಿಯಾ ಹೋ ವಹ ಕಭಿ ಜೀವಿತ ನಹಿ ರಹ ಸಕ್ತಾ ಪಹಾಡಿ ಕೇವಲ ಮುಸ್ಕುರಾ ದಿ ದಿನ ಆಯೇ ಔರ್ ಚಲೇ ಗಯೆ ಅಪ್ನೆ ಆಂಚಲ್ ಮೇ ಇನ್ಸಾನೋ ಕೋ ಅಪ್ನೆ ಪ್ರೇಮಿಯೋ ಕೆ ವಿಯೋಗ ಮೇ ಆನ್ಸು ಬಹಾತೆ ದೇಖ್ ಶಮಶಾನ್ ಕಾ ಮನ್ ಇನ್ಸಾನ್ ಕೆ ಪ್ರತಿ ಔರ್ ಅಧಿಕ ಶ್ರದ್ಧಾಲು ಹೋತಾ ಗಯಾ ಔರ್ ಯಹ ಏಕ್ ಕ್ರಮಸಾ ಹೋ ಗಯಾ ಕಿ ಶಮಶಾನ್ ಇನ್ಸಾನ್ ಕೆ ಅಲೌಕಿಕ ಗುಣ ಗಾಯಾ ಕರ್ತಾ ಔರ್ ಪಹಾಡಿ ಮುಸ್ಕುರಾಯಾ ಕರ್ತಿ. ಅರ್ಥ ದೇಖಿಯೇ, ಖೀಜನಾ ಮತಲಬ್ ನಾರಾಜ್ ಹೋನಾ, ಪೀರ್ ಮತಲಬ್ ಪೀಡಾ ಪ್ರೇಮ್ ಕಿ ಪೀಡಾ, ಭೇದನಾ ಮತಲಬ್ ಚುಭನಾ ವಿಯೋಗ ವಿರಹ, ಶ್ರದ್ಧಾಲು ಅಂದರೆ ಹೆಚ್ಚು ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದುವಂಥದ್ದು, ಅಲೌಕಿಕ್ ಗುಣ ಮನುಷ್ಯ ಮನುಷ್ಯಕ್ಕೆ ಬೀಚ್ ಮೇ ಸ್ಥಿತ್ ಪ್ಯಾರ್ ಇಸೆ ಅಲೌಕಿಕ್ ಗುಣ ಕೇತೆ. ಪಹಾಡಿ ಪೂಛತಿ ಹೇ ತುಮ್ಹೇ ಇತನಾ ವಿಶ್ವಾಸ ಹೈ ಕಿ ಓ ಮರ್ ಗಯಾ ಹೋಗಾ ತೋ ಶಮಶಾನ್ ಕೋ ಬಹುತ್ ಗುಸ್ಸಾ ಆಯಾ ವೋ ಐಸಾ ಕೇತಾ ಹೇ ತುಮ್ ತೋ ಬಿಲ್ಕುಲ್ ಹಿ ಪತ್ತರ್ ಹೋ ಜಿಸ್ ವ್ಯಕ್ತಿ ಕೆ ಹೃದಯ ಕೋ ಪ್ರೇಮ್ ಕಿ ಪೀಡಾ ನೇ ಭೇದ ದಿಯಾ ಹೋ ಐಸಾ ವ್ಯಕ್ತಿ ಕಭಿ ಜೀವಿತ ನಹಿ ರಹ ಸಕ್ತಾ. ಪಹಾಡಿ ಕೇವಲ ಮುಸ್ಕುರಾತಿ ಹೇ ಪರಂತು ಯುವಕ ಶವ ನ ಆಯಾ ದಿನ ಬೀತೆ ಚಲೇ ಗಯೆ ಅಪ್ನೆ ಆಂಚಲ್ ಮೇ ಇನ್ಸಾನೋ ಕೋ ಅಪ್ನೆ ಪ್ರೇಮಿಯೋ ಕೆ ವಿಯೋಗ ಮೇ ಆನ್ಸು ಬಹಾತೆ ಶಮಶಾನ್ ದೇಖ ರಹಾ ತಾ ಉಸೆ ಬಿ ಇನ್ಸಾನ್ ಕೆ ಪ್ರತಿ ಉನ್ಕಾ ಜೋ ವಿಚಾರ ಹೇ ವೋ ಔರ್ ಜ್ಯಾದಾ ಬಡ್ ರಹೀ ತಿ ಮನುಷ್ಯ ಬನ್ನೆ ಕಿ ಮನುಷ್ಯ ಕಿ ತರ ಪ್ಯಾರ್ ಕರ್ನೆ ಕಿ ಔರ್ ಅಪ್ನೆ ಪ್ರೇಮಿ ಕೆ ವಿಯೋಗ ಮೇ ಮರ್ ಮಿಟ್ನೆ ಕಿ ತಮನ್ನಾ ಉಸ್ಕೆ ಮನ್ ಮೇ ಥಿ. ತೋ ಇಸ್ ದೃಶ್ಯ ಕೋ ದೇಖ ಕರ್ ಶಮಶಾನ್ ಕೆ ಇಸ್ ವಿಚಾರ ಕೋ ದೇಖ ಕರ್ ಪಹಾಡಿ ವ್ಯಂಗ್ಯ ರೂಪ ಸೆ ಮುಸ್ಕುರಾತಿ ರಹತಿ ಹೇ. ಅಂದರೆ ಪರ್ವತ ಕೇಳ್ತದೆ, ನಿನಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ನಂಬಿಕೆ ಇದೆಯಾ ಆ ಯುವಕ ಸತ್ತಿದ್ದಾನೆ ಅಂತ. ಆಗ ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಸಿಟ್ಟು ಬರ್ತದೆ, ನೀನಂತೂ ಕಲ್ಲು, ನಿನ್ನ ಮನಸ್ಸು ಕೂಡ ಕಲ್ಲೇ, ಹಾಗಾಗಿ ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ನೋವು ಆವರಿಸಿಕೊಂಡಿರ್ತದೋ ಅಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾವತ್ತೂ ಬದುಕಿರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ, ಇದು ನಿನಗೆ ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳ್ತದೆ. ಪರ್ವತ ಸುಮ್ಮನೆ ನಗ್ತದೆ, ಇದೇ ಥರ ಆ ಯುವಕನ ಶವ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತದೆ, ಆದರೆ ಯುವಕನ ಶವ ಬರೋದೇ ಇಲ್ಲ. ದಿನ ಕಳೆದು ಹೋಯಿತು. ಸ್ಮಶಾನದ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ತಾನು ಮನುಷ್ಯನಾಗಿ ಹುಟ್ಟಬೇಕು, ಮನುಷ್ಯನ ಹಾಗೆ ಪ್ರೀತಿಸಬೇಕು, ಮನುಷ್ಯ ತನ್ನ ಪ್ರೀತಿ ಪಾತ್ರರನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡಾಗ ಯಾವ ರೀತಿ ನೋವನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತಾನೆ, ಆ ನೋವನ್ನು ನಾನು ಕೂಡ ಅನುಭವಿಸಬೇಕು ಅಂತ ಬಯಸ್ತದೆ. ಆದರೆ ಪರ್ವತ ಮಾತ್ರ ನಗಾಡ್ತಾ ಇರ್ತದೆ ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ. ಇವತ್ತಿಗೆ ಇಷ್ಟು ಸಾಕು, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.